पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. साहेब. येस. कसं वाटलं सरप्राईज? आपण वावर्षीत आलोय. पण असं अचानक मला संकेत गेला होता ऍक्च्युली की तू वावर्षीत जाणार आहेस आणि मी सुद्धा तुझ्या बरोबर असणार आहे. मित्रा मला एवढं तरी कळतं की तुला तुझ्या घरच्यांची, तुझ्या आबांची, तुझ्या आईची खूप आठवण येत होती, हो ना? आय कॅन फील यू नेत्रा. मी पण माझ्या घरातल्यांपासून, माझ्या माणसांपासून इतकी वर्ष लांब होतो. शी काय होतं, आपण लांब राहून नवीन जगाची सवय करून घेतो. पण काहीही झालं तरी आपल्यासाठी खरं जग ही आपलीच माणसं असतात ना. सो त्यांची आठवण येणारच, हो ना? सो चला आपण तुझ्या घरातल्यांना भेटूयात. खुश? काय चाललंय तुमचं? अगं आंटी का काय म्हणतात, ती आहे ना ही पेटी विकून टाके, लाख दीड लाख तर सहज मिळतील. मस्करी वाटते तुम्हाला ही सगळी? मस्करी नाही तर काय? अरे मेहनत केलेली कंप्लीट माती झाली, काय कामाची ही पेटी? जरा गांभीर्याने घ्या अनिल, हे जे दिसतंय ना तितकं सोपं सरळ नाहीये. महाभयंकर आहे. झालं का, कळलं तुला काय या ग्रंथामध्ये? नाही, पण हे रहस्य जर उलगडायला हवं असेल तर या ग्रंथात काय लिहिलंय ते कळायला हवं. आणि पण माझ्याच्याने नाही होत आता हे. तुम्ही बघा काय ते. तू काय बंकस करतेस की काय? इथे मराठी वाचायचे वांदे, तुम्हाला ही मोडी का काय लिपी वाचायला लावते? मी काय म्हणते ते जरा नीट ऐकून घ्या ना पूर्णपणे. ठीक आहे बोल. ही कालपेटी आणि हा ग्रंथ या दोन्ही गोष्टींवर व्यवस्थित लक्ष ठेवा अनिल. या दोन्ही गोष्टी सुरक्षित राहायला हव्यात. आणि हे रहस्य जर समजून घ्यायचं असेल तर ज्याला मोडी लिपी येते असं कोणीतरी शोधायला हवं. साहेब थांबा. काय झालं मित्रा? मिस्टर राजाध्यक्ष, मला सारखं बोलत जाऊ नका. आधी तुम्ही ऑफिस मध्ये लक्ष द्या. आई समजाव ना तुझा नवराला. फाल्गुनी गप्पा बसायला काय घेशील तू? बरी आहेस ना? हा चल तेजस. करेक्ट. आता हे बघा, आता हे शेखर. हो मी जेवलंय. तुम्ही पोटभर खा. तुम्ही ना असंच करता. हादी समजाव ना तुला बाबांना. माझ्यासाठी थांबायची गरज आहे का? नाही ना. माझ्यावर विश्वास नाहीये का शेखर?
अगं किती सोपं आहे, जगात कोणीही ओळखेल. बोला ना. इतकं गोड गोड बोलून वागणारी तुझी सासू माच आहे. करेक्ट. कशी वाटली माझी मिमिक्री? एकदम जोरदार. चला ना, चला ना, रील करते. चांगलं कान भरतेस ग तिचे तू. सासू मात, तुम्ही आता सगळं ऐकलंय मी. काय चाललंय हे? फाल्गुनी लहान आहेस का आता तू? तुझं वय काय? तू वागतेस काय? कळत नाहीये तुला कोणी काही सांगता आणि तू कशी वागतेस? अगं राजाध्यक्षांची सून आहेस ना, जरा जबाबदारीने वाग. सॉरी सासूमा. सॉरी काय सॉरी? किती वेळा सांगितलंय तुला हिच्या नादाला नको लागूस तू. दारूच्या नादात सगळं उद्ध्वस्त करून घेतलंय तिने. एक मिनिट, मी दारू प्यायलेले नाहीये आणि आम्ही आता जस्ट मस्करी करत होतो. केतकी प्लीज, नको त्रास देऊस माझ्या घरच्यांना तू. तुझ्या घरच्यांना म्हणजे? हे सगळे माझे कोणीच नाहीयेत का? तू आत्ता किती दारू प्यायलेस सांग बघू मला. मी दारू प्यायलेले नाहीये, मी पूर्ण शुद्धीत आहे. आणि तू तू सारखी सारखी माझी दारू का काढतेस ग? बघ जरा, बघ काय अवस्था करून घेतलीयेस. दारू प्यायली नाहीयेस हे सुद्धा सिद्ध करावं लागतंय तुला. बोल, तुला जे काही बोलायचं ते बोल. साईब फार वेळ नाहीये तुझ्याकडे आता. आता सगळं संपणार आहे लवकरच. काय म्हणालीस? तुझ्या लक्षात येत नाहीये का सगळं कसं बदलत चाललंय ते? म्हणजे आधी घराच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आल्या आणि आता आता तुझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये या घरात. सगळं माझ्या मनाप्रमाणेच घडतंय. राजाध्यक्षांच्या घरातली एकही व्यक्ती माझ्या मनाविरुद्ध नाही वागू शकत केतकी. माझ्या शब्दाबाहेर नाहीये कोणी, कळतंय? हो. मग तू किती प्रयत्न केलेस ग नेत्राला घराबाहेर काढण्यासाठी? मग नेत्रा अजूनही घरातच कशी? आहे का तुझ्या शब्दाला काही किंमत? मी आधीच सांगितलं होतं तुला, वेळ बदलते तेव्हा सगळं बदलत. कळेल, लवकरच कळेल तुला. नेत्रा, नेत्रा, मला फक्त एकदा देवीचं दर्शन घ्यायचंय. मी दर्शन घेईन आणि लगेच निघून जाईन. तू देवळात पाय तर ठेव, मग दाखवतो तुला.
मागच्या खेपेला भालबाने गोमूत्राचा अख्खा पेला तुझ्यावर उपडा केला होता, म्हणून तुला काय वाटलं तू पवित्र झालीस? होय, काळ्या जिभेची ती काळ्या जिभेचीच राहणार, अपशकोणी कुठली? काकू ना, ना ऐका ना, मी खूप दिवसांनी आलो इथे, मी लगेच दर्शन घेईन, मी फार वेळ नाही थांबणार, लांबून दर्शन घेईन आणि लगेच निघून जाईन, मला जाऊ द्या. मला वाटलंच तरी, गावातून जेव्हा वाईट साईट बातम्या येऊ लागल्या ना ऐकायला, तर ही अवदसाच आली असणार मला वाटलंच होत. भालबांना सांगा उद्याच्या उद्या गावात गोमूत्र शिंपडा आणि अख्खं गाव पवित्र करा. काय पवित्र करा गाव? तू येणार म्हणून गावात याचं विपरीत घडायला लागलंय. देवी आईच्या देवळातील पुरातन काळ पैकी चोरीला गेली आहे. ते धक्के म्हणून आम्ही तुला गावाच्या बाहेर काढू. एक मिनिट, नेत्रात्रीने ना देवीच्या दर्शनासाठी इथे आली आणि दर्शन घेतल्याशिवाय ती कुठेही जाणार नाहीये. आता हे सांगणारा तू कोण रे? ओ पाहुण, आमच्या गावात काय करायचं ते आम्ही ठरवू. नेत्राला मंदिरात जाता येणार नाही, तुला तिचा एवढाच पुळका आला असेल तर तुझ्या घरी घेऊन जा, म्हणजे तुला कळेल ती काय सत्यानाश करते. ती माझ्याच घरात राहते आणि काहीही सत्यानाश झालेला नाहीये. आणि तुम्ही कोण आहात तिला अडवणार? पाहुणा, तुम्हाला माहित नाही ही अवदसा अपशकुनी, आणखी काय काळ्या जिभेची, अजून काही बोलायचं राहिलं? सगळं ऐकलंय मी. ऐकलंय ना, तर समजून घ्या आणि बाजूला वा. या अवदसीमुळे गावात वाईट गोष्टी घडल्या. काय वाईट झालंय नेत्रामुळे आणि कोणाचं वाईट झालंय सांगा ना. काय दादा, तुमचं काही वाईट झालंय नेत्रामुळे सांगा ना. काका, तुम्हाला काही त्रास झालाय नेत्रामुळे? काही तुम्हाला सांगा ना, कोणाकोणाला त्रास झालाय नेत्रामुळे आणि काय काय त्रास झालाय? अनोळखी माणसाच्या मदतीला सुद्धा न सांगता धावून जाते ही मुलगी. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं व्हावं असा विचार करते ही मुलगी. आणि तुम्ही म्हणता या अशा मुलीमुळे वाईट होत? ही मुलगी इतकी वर्ष तुमच्या गावात होती, पण तुमच्यापैकी कोणालाच नेत्रा कशी आहे कसं नाही कळलं अजून. आणि तुम्हाला काय अधिकार आहे हिला मंदिरात जाण्यापासून थांबवण्याचा? तुमच्यापैकी कोणीही हिला मंदिरात जाण्यापासून थांबवू शकत नाही, कारण ही त्रिनयना देवीच्या मंदिरात आली, तुमच्या कोणाच्या घरी नाही आली. एकीकडे देवीची पूजा करता, स्त्रीला लक्ष्मी म्हणता, देवी म्हणता, आणि दुसरीकडे तिचा असा अपमान करता, तिलाच मंदिरात जाण्यापासून थांबवता. हे जर असं असेल ना, तर मंदिरात जाण्याचा अधिकार तिला नाही तुम्हाला नसला पाहिजे, कारण तुम्ही सगळे हिपोक्रेट आहात, ढोंगी आहात तुम्ही सगळे. एकीकडे देवीची पूजा करता आणि दुसरीकडे स्त्रीचा अपमान. अरे कोण आहेस तू आणि हिची बाजू काय घेतो एवढी? तुम्ही कोण आहात हिचे? मग तुम्ही का बोलता हिला? तू काय ऐकत उभी आहेस गा? तुला आज देवळात जाता येणार नाहीये, चाल निघ इकडून. आज काय व्हायचं असेल ते होऊ द्या, पण हिला देवळात दर्शन द्यायचं नाही आज. तू देवीचं दर्शन घ्यायला आलीस ना, मग देवीचं दर्शन घेऊनच जायचं.
आणि मला पण बघायचंच आहे तुला मंदिरात जाण्यापासून कोण अडवतंय. जर तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता बाजूला झाला नाहीत तर मी पोलिसांना बोलवेन. आणि या देशात कोणीही कोणालाही मंदिरात जाण्यापासून नाही थांबवू शकत. पोलीस अटक करतील ना तुम्हाला. बाजूला वा. देवी आई, आबा म्हणतात की सगळं तूच योजून ठेवलंयस. आता बाहेर जे काही घडलं ते सुद्धा तुझ्याच मनात होत ना. बघ अद्वय साहेब स्वतः तुझ्या देवळात आले. देवी आई, अद्वय साहेबांचं रक्षण कर. त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. एवढीच प्रार्थना आहे. निघूयात का आपण? तुझ्या घरी सुद्धा जायचं ना.
सॉरी साहेब, खरंच सॉरी. मला माहिती आहे तुम्हाला हे आवडत नाही. सॉरी. ओके ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम.